हेलो स्टूडेंट्स, हमारे नेक्स्ट चैप्टर की हम शुरुआत करते हैं एक बहुत अच्छी कहानी के साथ। एक बार क्या होता है बेटा कि बहुत सारे मुर्गी के जो अंडे होते हैं वो मुर्गी के अंडों के बीच एक बाज का अंडा आ जाता है, और वो बाज का जो अंडे आ जाते हैं तो बाकी अंडों में से तो चिकन्स निकलते हैं सारे, है ना, वो छोटे 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 मुर्गी के बच्चे। लेकिन ये जो एक अंडा है इसमें से बाज का बच्चा निकल आता है। ये जो बाज का बच्चा है ये मुर्गियों के बीच में ही रहता है, उनके जैसे ही आवाज़ करता है, उनके जैसे ही दौड़ता है, उनके जैसे ही भागता है, और इस तरह से उसकी ज़िंदगी जो है वो चलती रहती है। एक दिन क्या होता है कि वो बाज का बच्चा देखता है कि अरे स्काई में, आकाश में एक बहुत बड़ा पंछी है जो इतनी एटीट्यूड से उड़ रहा है। तो वो वहाँ पे जो मुर्गी के बच्चे होते हैं उनको पूछता है कि अरे भाई वो देख, वो कौन सा पंछी है, कितना एटीट्यूड से, कितना एकदम दिमाग से उड़ रहा है आकाश में, उड़ रहा है गगन में। तो वो जो मुर्गी के बच्चे होते हैं वो बोलते हैं वो तो बाज है, बाज सबसे अच्छा किंग है, बिल्कुल किंग के जैसे उड़ता है, उसके जैसा तुझे कहाँ आएगा। वो मान लेता है कि हाँ हाँ वो तो बाज है, और मैं तो क्या, मैं इन मुर्गियों के बीच रहता हूँ तो मैं तो मुर्गी का ही बच्चा हूँ। और इसी तरह से उसकी ज़िंदगी कट जाती है और वो मर जाता है। लेकिन उसमें क्या कैपेबिलिटी है ये उसको पता ही नहीं चलता है। वॉट इज़ द मॉरल ऑफ दिस स्टोरी, कि अपनी जो शक्ति है, अंदरूनी शक्ति है, उसको पहचानो। आपको आजू बाजू वाले बहुत बोलेंगे कि तुझे मैथ्स नहीं आता है, लेकिन तुमको मैथ्स आता है, बिल्कुल आता है। तो तुम कोशिश करो और उनको उड़ के बताओ कि मैं कितना ऊपर, कितना आसमान में अच्छे से उड़ सकता हूँ। तो हम सब आसमान में उड़ने की कोशिश करेंगे, हम सब बाज के बच्चे बनने की कोशिश करेंगे। इसी मैसेज के साथ मैं सीमा बख्शीज, माय बोली क्लासेस, इस चैनल में आपके सामने उपस्थित हूँ। और आज का हमारा टॉपिक है शब्दांचा जाति। डू यू रिमेम्बर कि हमने शब्दांचा जाति सीखे थे? शब्दांचा जाति में हमने विकारी आणि अविकारी शब्द शिकले होते। आता आपल्याला शिकायचं आहे नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद। हे बेसिक आहे। नाम, सर्वनाम, क्रियापद आणि विशेषण हे काय आहेत? विकारी। मागचा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा, परत एकदा बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण काय शिकलो होतो विकारी आणि अविकारी शब्दांमध्ये। विकारी शब्दांमध्ये पहिला शब्दाच्या जातीचा प्रकार आहे नाम। कोणत्याही व्यक्तीला, वस्तूला, जागेला, प्राण्याला दिलेलं जे नाव असतं त्याला म्हणतात नाम। मुलगा, नाम। राम, नाम। कोणाचं झालं? व्यक्तीचं। आता वस्तू, लाडू, नाम। टेबल, नाम। वस्तूला दिलेलं नाव, प्राण्यांना दिलेलं नाव, कुत्रा, नाम आहे। मोती, नाम। जागेला दिलेलं नाव, गाव, शहर, बगीचा, अकोला, महाराष्ट्र, सगळेच्या सगळे काय आहेत हे नाम आहेत। समजलं? नाम म्हणजे काय? ते पुल्लिंगी असू शकतं, ते स्त्रीलिंगी असू शकतं, किंवा ते नपुसकलिंगीसुद्धा असू शकतं। इट कॅन बी मॅस्क्युलाईन, फेमिनाईन और न्यूटर। सर्वनाम, सर्वनाम आपण म्हटलं की नरेंद्र खूप चांगला मुलगा आहे, तो शाळेत फार हुशार होता, तो नेहमीच लोकांची सेवा करायचा, तो म्हणतो आहे आपण। प्रत्येक वेळी जर नरेंद्र म्हटलं तर नरेंद्र खूप चांगला मुलगा आहे, नरेंद्र नेहमी शाळेत जात असे, नरेंद्र लोकांची सेवा करत असे, नरेंद्र आईचे म्हणणे ऐकत असे, इरिटेट होतं कानाला, म्हणून आपण तो, त्याला, त्याने, ती, तिने, तिला, मी, माझे, है ना, मला, हे जे शब्द वापरतो ते नामाऐवजी येणारे शब्द त्याला म्हणायचं सर्वनाम। विशेषण, आता विशेषण कोणतंही असू शकतं। एखादा मुलाचं विशेषण आपल्याला सांगायचं आहे, तो हुशार मुलगा आहे, गुण दाखवला आपण विशेषणाने, तर ते झालं विशेषण। तिसरं, मग आपण एखाद्याची चव, लाडू गोड आहे, कसं आहे गोड। नामाविषयी अधिक माहिती सांगणारा जो शब्द आहे त्याला आपण काय म्हणतो? विशेषण। आणि क्रियापद, ॲक्ट, ॲक्शन, है ना,
जा ये दे घे खा पी, मग त्याच्या काळानुसार ते बदलत जातात, म्हणून तर ते विकारी आहेत ना, त्याच्यावर परिणाम होत जातो म्हणून तर ते विकारी म्हणतो आपण. मग क्रिया दर्शवणारा जो शब्द असतो, जाणे येणे खाणे बसणे उठणे पिणे शिकवणे शिकणे वाचणे लिहिणे, सगळेच्या सगळे काय आहेत, क्रियापद. तर हे सगळे आहेत विकारी शब्द, नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद. हे तुम्ही लक्षात ठेवाल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत अविकारी शब्द, ज्याच्यामध्ये आहेत अव्यय, ज्याच्यावर कोणताही परिणाम होत नाहीत, त्याचे सुद्धा चार प्रकार आहेत आणि अशा एकूण शब्दांच्या 8 जाती आहेत. चला तर मग पुढच्या अव्ययांच्या क्रियापदांमध्ये आपण भेटूया. तब तक के सबस्क्राइब लाईक अँड शेअर विथ युअर फ्रेंड्स. बाय बाय ऑल ऑफ यू.